महाराष्ट्र दिन सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सहाय्यक पोलीस फौजदार कैलाश शंकरराव मोहळे यांना पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस महासंचालक पदक देण्यात आले. कैलास मोहळे हे मूळचे मोरवाडी तालुका मुळशी येथील आहेत. आतापर्यंत कैलास अण्णा यांना जवळपास 17 सुवर्ण पदके मिळाली आहेत. त्यांपैकी 3 पुरस्कार हे महत्वाचे आहेत. भारत सरकार त्यांना पोलीस दलात चांगली कामगिरी बजावल्याबद्दल राष्ट्रपती पुरस्कार देणार आहे. शासनाकडून कुस्ती क्षेत्रात मिळणारा शिवछत्रपती पुरस्कार ही त्यांना शासनाकडून कुस्ती क्षेत्रात मिळणारा शिवछत्रपती पुरस्कार देण्यात आला. कैलास अण्णा यांच्या सर्व यशाला त्यांचे गुरु पहिलवान सुरेशदादा हरपुडे यांचे मोठे योगदान आहे. मला आज जे 1 मेला जे पोलीस महासंचालक पद मिळालं त्याबद्दल मला खूप आनंद वाटला. मला आत्तापर्यंत पोलीस खात्यामध्ये 2 जून 1987 बसून तर आत्तापर्यंतच्यापर्यंत कमीत कमी 12 गोल्ड मेडल, 2 रुपये पदक, 1 कांस्य पदक आणि त्याच्यातले महत्त्वाचे पुरस्कार म्हणजे पोलीस महासंचालक पद एक मिळालं पोलीस खात्यातील आणि राष्ट्रपती पदक एक डिक्लेअर झालं आणि 92 शिवछत्रपती अवॉर्ड एक मिळालं. ही 3 पदं माझ्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची आहेत. सर्व कामगिरीचे श्रेय माझ्या घरातील बंधू आणि माझे वस्ताद सुरेशदादा हरपुडे गुरु त्यांच्यामुळे हे काही गोष्टी घडलं आणि माझे बंधू चंद्रकांत मोळ यांनी काही गोष्टीच्या त्या प्रेरणा करून त्याच्यातून हे मार्गदर्शकातून हे आतापर्यंत मी पोलीस खात्यामध्ये करत आलो. माझ्या पोलीस डिपार्टमेंटमधनं जे काय माझ्या अधिकारी कर्मचारी आणि ACB DCP वरचे वरिष्ठ अधिकारी यांचंही खूप मला बहुमानाचं यश मिळालेलं. त्यांनी खूप मला वेळोवेळी मदत केलेली आहे म्हणून मी आत्तापर्यंत त्या ह्या स्टेपपर्यंत पोचलेलो. मी माझ्या करिअरबद्दल एक मुळशी तालुक्यातील मोठा गाव, त्या मोठ्या गावातील एक छोटीशी मोरेवाडी आणि एक मोरेवाडी गावातील आमचं एक 5 भावाचं 2 बहिणी असं कुटुंब, आई वडील आणि एक या माध्यमातून मी शिक्षण करत होतो आणि त्या शिक्षणातून मला कुस्तीचा जरा शौक लागला आणि त्यानंतर मग मी 7वी ते 8वीपर्यंत शिक्षण केलं. 8वी पास झालो नंतर पोलीस खात्यात भरतीसाठीचं पण तयारी केली. परंतु ज्या टायमाला मी गाव सोडलं त्या टायमाला माझे बंधू चंद्रकांत मोळ यांनी मला तांबीकडं माझे गुरु सुरेशदादा हरपुडे यांनी लिंबाळकरमध्ये आणलं आणि 1980 ते 1982 सालापासनं माझं ह्या कुस्तीचा प्रारंभ चालू झाला आणि 1987 सालापासनं मी महाराष्ट्राला सतत 5 वर्षे एकाच गटामध्ये फर्स्ट गोल्ड मेडल घेतलं महाराष्ट्राला आणि एक मिनी ऑलिम्पिक फर्स्ट गोल्ड मेडल घेतलं अमरावतीला आणि पोलीस वेस्ट झोन 9 राज्यामध्ये 3 वेळा मी फर्स्ट गोल्ड मेडल घेतलं. महानभारत केसरी 4थी पोझिशन बसली आणि 92 शिवछत्रपती अवॉर्ड घेतला. त्यामुळं हे असं कुस्ती क्षेत्रातून हे मला काही लाभत गेलं आणि त्यानंतर 2 जून 1987 बसनं भरती झाल्यानंतर 7 ते 8 वर्षानंतर मी डिव्हिजनला नोकरी करायला लागलो. खडक पोलीस स्टेशन, सहकारनगर, भारती विद्यापीठ, शिवाजीनगर आणि सेंगड रोड पोलीस स्टेशन या गुन्ह्याच्या कालावधीमध्ये मी डिटेक्शनलाच नोकरी केली. कैलास ज्यावेळा लिंबाळकर तांडीत आला तेव्हा तो छोटा होता पण त्याला नंतर जे मार्गदर्शन करीत राहिलो. माझ्या बद्दलने सकाळी त्याला 4 वाजता उठवणं, खाण्यापिण्याची व्यवस्था करणं, तब्येती का आरोग्य का सगळ्या गोष्टीकडं मी त्याची काळजी घेत होतो आणि तो हा म्हणता महाराष्ट्र चॅम्पियन झाला आणि सतत 5 वर्ष तो त्याच गटात स्वर्णपदकाचा मानकरी ठरला याचा सार्थ अभिमान आमच्या लिंबाळकर तांबेला आणि ग्रामस्थांना झाला होता आणि त्याचा आनंद म्हणून ग्रामस्थांनी त्याचा चांगल्या ठिकाणी सत्कार वगैरे आम्ही सगळ्या युवक मंडळींनी केलेला आहे आणि त्याचं एवढे कष्ट जबरदस्त होते की मी जे सांगेल तेवढं तो सकाळी करणारच. 1 स्टॉक बैठक, 1000 बैठक, 600 जोर 700 जोर, 1/2 पाऊण तास मातीतली लढत आणि ज्या सांगितलेल्या गोष्टी तो नियमितपणे पाळत होता आणि त्यामुळं त्याला हे महाराष्ट्रामध्ये त्या कानाकोपऱ्यामध्ये कैलास मोळ म्हणून त्याला ओळखू लागले आणि त्याच धर्तीवर त्याला पोलीस खात्यात
त्यांच्या अधिकारी वर्गाने ताबडतोब उचलला. आमच्या छोट्याशा वाडीतला छोट्याशा तालमीतला मल्ला स्वर्णपदकाचा मानकरी ठरून त्याने राष्ट्रपती पदकालाही तो मानाचा एक तोरा ठरला आणि सगळ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये त्याचं नाव लौकिक झालं आणि त्यामुळं लिंबाळकर तांबीची आमची अर्थातच मान महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचण्याचं काम कैलास म्हणून केलेलं आहे याचा सार्थ आम्हाला अभिमान आहे. बोलीला खुस्ती आली आणि माझ्या मनात वाटलं की आपल्या घरात एखादा तरी पहिलवान असो आणि त्याची खुस्ती मी पाहिली आणि माझ्या मनात भरलं की आपला भाऊ मोठा पहिलवान होईल. अशा दृष्टिकोनानं त्याला शाळा सोडून देऊन त्याला मी तालमीत पोटफाट्या या ठिकाणी आणले आणि नंतर पुढे त्याला त्यांचे वाजताच सुरेशदादा हरपुडे यांनी निंबाळकरी तालमीमध्ये नेले आणि निंबाळकरी तालमीमध्ये नेल्यानंतर त्यांनी अत्यंत आपल्या आईसारखं त्यांनी त्याच्यावरती माया दाखवली आणि त्याचे गुरुत्व त्यांनी स्वीकारलं आणि त्याला अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. तर माझं मत असं आहे की त्याच्या श्रेयापेक्षा गुरुला मी जास्त श्रेय देतो, कारण गुरु सारखा असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी. हां, आणि गुरु कसे असावेत तर सुरे दादासारखाचे असावे, कारण आयशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती, कुठलाही लाभ न घेता निस्वार्थपणाने ह्यांना मार्गदर्शन केलं तर केलं आणि म्हणून त्यांनी आमच्या पहिला कैलासनी गल्ली ते दिल्लीपर्यंत वाटचाल अतिशय उत्कृष्ट प्रकारे केली. ती कोणामुळे केली असेल तर सुरेशदादा वस्ताज मुळे केली. तसेच कैलासांना यांचे थोरले बंधू चंद्रकांत मोहोळ यांनी देखील या कार्यात योग्य अशी साथ दिली आहे. यावेळी उर्मिला मोहोळ, भरत मोहोळ, तुषार मोहोळ, उल्हास मोहोळ, प्रकाश मोहोळ, चंद्रकांत मोरे आणि सर्व नातेवाईक उपस्थित होते.